अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापक ए एन मेश्राम, अधीक्षक आर्यन काळे, अधीक्षिका एन जे ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठवल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी मंगळवारी पेरमिली येथे बाजारपेठ बंद ठेवून चक्काजाम आंदोलनसुद्धा करण्यात आले होते. या आंदोलनाला पालकमंत्री राजे अमरेश्वर महाराज अत्राम यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा 5 जणांनी विनयभंग करून मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याची घटना रविवारी घडली होती. पीडित मुलगी याच आश्रमशाळेतील 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत जंगलात फिरायला गेली होती. झालेल्या प्रकाराची तक्रार पेरमिली येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर ठाणेदार महेश मधुकर यांनी 5 आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या घटनेचा पेरमिलीवासियांनी निषेध करीत मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवली. त्याचबरोबर पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम, जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोर्तेट, कैलाश कोरेत यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनसुद्धा करण्यात आले. आश्रमशाळेसमोरसुद्धा निदर्शने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री अमरेशराव महाराज आत्राम यांनी पेरमिली गाठून आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. निवासी आश्रमशाळा असताना एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाहेर जाते कशी या कारणावरून हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व अधीक्षका यांना निलंबित करावे असे आदेश यावेळी पालकमंत्री राजे अमरेशराव महाराज आत्राम यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.